नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 3 सप्टेंबर 2021, वार शुक्रवार, तिथी एकादशी, विक्रम संवत 2078, आनंद शके संवत 1943, प्लव पक्ष कृष्ण पक्ष, अमांत महिना श्रावण, पूर्णिमांत महिना भाद्रपद, चंद्र राशी मिथुन, सूर्य राशी सिंह. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. आपल्या पाल्याचे जीवन प्रारंभीपासूनच शिस्तप्रिय व साहसी घडवण्याकरता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक व मानसिक विकासाकरिता गेल्या 30 वर्षापासून कटिबद्ध असणारी विदर्भातील पहिली सैनिक शाळा सूर्यकांत जोग दीप शिखा गुरुकुल सैनिक शाळा चिखलदरा. प्रवेश प्रक्रिया प्रारंभ. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 21 संचालक पदाच्या निवडणुकीसाठी गुरुवार रोजी इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्जाची उचल केली आहे, तर 8 इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये अजय मेहकरे, ठाकरे, कोरपे, गावंडे, जळंबकर आदींचा समावेश आहे. मंगळवार 31 ऑगस्टपासून नामांकन अर्ज उचल व दखल प्रक्रियेस सुरुवात झाली. आज सदर प्रक्रियेचा 3रा दिवस असून या 2 दिवसांमध्ये एकूण 104 इच्छुक उमेदवारांनी 192 अर्जाची उचल केली आहे. तसेच 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. गुरुवार रोजी आपले नामांकन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये दिग्गजांचा समावेश असून त्यामध्ये अजय मेहकरे, अंजनगावसह आमदार राजकुमार पटेल यांनी देखील परिवहन पॅनलकडून नामांकन दाखल केले. मी प्रदीप येवले. आज आमच्या अंजनगाव तालुक्याचे अजय पाटील मेघरे यांनी फॉर्म दाखल केला. खरोखर अंजनगाव तालुक्याच्या शेतकऱ्याच्या हितासाठी हे सर्व समावेशक लोक एकत्रित आले आणि खरोखर शेतकऱ्याचं हित हे जिल्हा बँकेत साधलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी अंजनगाव तालुक्यातून आणि पूर्ण पॅनल यावेळेस शेतकऱ्याचं पॅनल इथं बसणार आहे. आणि निश्चित हे सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे, यावेळेस जो विजय होईल तो आमच्या तालुक्यात अजय पाटील मेघरे आणि सर्व पॅनलचा. कारण तशी प्रतिक्रिया प्रत्येक शेतकऱ्यांनी आता ठरवलेला आहे की हा बदल आवश्यक आहे. कारण की आता आपण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आता या जिल्हा बँकेत काय घडलं, परंतु हे परिवर्तन करण्यासाठी सर्व जिल्हा आता तयार आहे आणि ते तुम्हाला परिवर्तन दिसेल. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 4 ऑक्टोबरला होणार आहे. त्या निवडणुकीत मतदारांकडनं जे वातावरण दिसून राहिलं इथे आज अर्ज भरताना सुद्धा ते परिवर्तनाचं वातावरण दिसून राहिलं. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नक्कीच परिवर्तन घडेल हे मी तुम्हाला विश्वासानं सांगू शकतो. आणि परिवर्तन पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार यावेळनं बहुमतानं निवडून येतील हे पण मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. आज मी अमरावती जिल्हा सहकारी बँकेत माझं नॉमिनेशन फाईल केलेलं आहे. ही आमची जी लढाई आहे बँकेची, ही 700 करोड विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी अशी आहे. आता आम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात आहोत. भविष्य शेतकऱ्यांचं, त्याच्यासाठी आम्ही विचार करून ही आमचं नॉमिनेशन फाईल केलेलं आहे. ही 100% अतिश्रीमंतांविरुद्ध सर्वसामान्य शेतकऱ्यांची लढाई आहे.
आता याच्यात आमचा विजय 100% अपेक्षित आहे आणि आम्ही विजय मिळून पुन्हा शेतकऱ्यात जाऊ। सध्या बँक श्रीमंतांची बँक झालेली आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक राहिलेली नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आता अमरावती जी मध्यवर्ती बँक आहे, या बँकेत हे 10-12 वर्षापासून जे संचालक मंडळ आहे हे टोटल यांच्या विरोधात पूर्ण, आता हे तुम्ही बघून राहिलं, टोटल जे शेतकरी वर्ग आहे हा मध्यवर्ती बँकेच्या सध्या स्थितीत जे संचालक मंडळ आहे त्यांच्या पूर्ण विरोधात आहे आणि विरोधात असल्यामुळे 100% आता हे परिवर्तन तुम्हाला दिसेल। कारण यांनी ज्या हिशोबाने जे बँक चालवलेलं आहे म्हणजे यांना असं वाटून राहिलं होतं की हे फक्त आमचंच बँक आहे, बाकी दुसरं कोणाचं नाही आहे। विशेष म्हणजे काय आहे की काही शेतकऱ्यांना जाणून बुजून कर्ज ना देणे, कोणाचे नातेवाईक आहे, आमदाराचा भाऊ आहे ते त्याला द्यायचं नाही, हे आपले विरोधक आहे म्हणून द्यायचं नाही, म्हणजे असं एकदम घोळ केलेलं आहे यांनी। त्यामुळे आता सगळे जेवढे आपले अमरावती जिल्ह्याचे शेतकरी वर्ग आणि जे शेतकऱ्याचे प्रतिनिधी करणारे हे सगळे एकवटलेले आहे आणि परिवर्तन नक्की होणार आहे, यांच्यात दुमत नाही। 4 ऑक्टोबर रोजी सदर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। जिल्हा उपनिर्बंधक कार्यालयाचे डॉक्टर महेंद्र चौहान यांच्या निरीक्षणात व त्यांना सहायक म्हणून सहायक उपनिर्बंधक SA गुर्धे यांच्यासह सहायक उपनिर्बंधक BS पारसिंगे यांच्या देखील देखरेखीखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। पहिल्याच दिवशीच्या 33 इच्छुक उमेदवारांनी 91 नामांकन अर्जाची उचल होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 71 इच्छुकांकडून 101 अर्जाची उचल करण्यात आली असून 8 अर्ज दाखल करण्यात आले आहे। तालुकानिहाय 14 सेवा सहकारी सोसायटी, सहकारी नागरिक बँक मतदारसंघ, वैयक्तिक मतदारसंघासह सर्व तालुक्यातील सहकारी व राजकीय क्षेत्रातील अनेक नामांकन अर्जाची उचल केली। या निवडणुकीमध्ये 1767 मतदार असून त्यामध्ये 62 मतदार मयत आहे, त्यामुळे 1605 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून 21 संचालकांची निवड करणार आहे। अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी 10 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या बंदीचा मृत्यू झाला। बाळकृष्ण बाईत वय 63 वर्ष, राहणार चेंबूर मुंबई असे मृत बंदीचे नाव आहे। मंगळवारी दुपारी 12:30 सुमारास भोवळ आल्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। येथे उपचारादरम्यान बंदीचा मृत्यू झाला। सदर व्यक्तीविरुद्ध सन 2017 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता। अतिरिक्त सत्र न्यायालय, शहर सत्र न्यायालय ग्रेटर मुंबई यांनी 10 वर्ष सक्तमजुरीसह 2000 रुपये दंड व दंड न भरल्यास 14 दिवस अतिरिक्त शिक्षा आरोपीस भोगावी लागणार होती। 29 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई न्यायालयाने बाळकृष्ण बाईत याला ही शिक्षा सुनावली होती। 15 ऑक्टोबर 2019 रोजी सदर बंदीस पुढील शिक्षा भोगण्यासाठी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात आणून दाखल केले होते। मृत्यूनंतर कारागृह प्रशासनाने मृत बंदीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली। फेजरपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली। बुधवारी न्यायदंडाधिकारी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय पंचनामा झाला। उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अकोला येथे पाठवण्यात आला। प्रभाग क्रमांक 18 राजापेठ संत कवरराम येथील नागरिकांना नगरसेवकावर प्रभाग स्वच्छता होत नसल्याने व रस्ता खराब असल्याने नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला। गुरुवारी सर्व नूरनगर नंबर 1 व नंबर 2 परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन सिटीजन वेलफेअर सोसायटीतर्फे करण्यात येत असलेल्या वॉल कंपाऊंडचे काम थांबवण्याची मागणी केली आहे। सिटीजन वेलफेअर सोसायटीतर्फे वरील विषयावर वॉल कंपाऊंडचे काम सुरू करण्यात आले आहे। कारण वॉल कंपाऊंड हा हाय टेन्शनच्या खाली असल्याने हे वॉल कंपाऊंड पूर्णपणे बेकायदेशीर आहे। उच्च तणावाच्या नियमानुसार बाजूला किमान 18 मीटर जागा सोडणे बंधनकारक आहे, परंतु ही संस्था नियम लक्षात ठेवून हे काम करत नाही आहे। भविष्यात जर हे काम झाले तर येथे मोठ्या दुर्घटना होण्याची संभावना नाकारता येत नाही। त्याचबरोबर येथील 4 एरियातील नागरिकांना येण्याजाण्याकरिता रस्ता, शाळांचा रस्ता देखील मोठी अडचण होणार आहे। तरी या भिंतीचे काम तांबोळतोब थांबवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। जर हे काम बंद न केल्यास परिसरातील रहिवासी तीव्र आंदोलन करतील आणि जीवित व मालमत्तेचे नुकसान झाल्यास नागरिक कल्याण सोसायटी आणि महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असतील,
असा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे। हम सभी लोग जो महल्ला निवासी नूरनगर नंबर एक नंबर दो और फातिमा कॉलोनी सर्वे नंबर 3/1, 2, 3, 4 की जो ज़मीन है जहाँ पर सिटीजन वेलफेयर सोसाइटी की भी 2 एकड़ जगह है और वहाँ पर एक स्कूल जो है एक कॉन्वेंट शुरू की जा रही है, मगर क्योंकि उसके इर्द गिर्द एक कंपाउंड वाल घेरी जा रही है जो हाई टेंशन के नीचे जो जगह है, हमारा ऐसा कहना है कि हाई टेंशन के नीचे की जो जगह का जो जीआर है कि वहाँ पर किसी भी तरह का कोई बांध काम नहीं किया जा सकता और वो हर शख्स के लिए हर आदमी के लिए जो है वो जगह होती है। जैसे पुंडलिक बाबा नगर तक जाने आने का रास्ता खुला है, हमारा कहना है कि अवैध रूप से वहाँ पर किसी भी किस्म का जो है बांध काम ना किया जाए, ना वॉल खड़ी की जाए, बल्कि स्कूल के बच्चों के लिए, वहाँ के रहने वालों के लिए, बांध काम जो कारागिर है उनके लिए, नमाजियों के लिए, सबके लिए वो जगह खुली रखी जाए। आज अमरावती महानगर पालिका में नूर नगर नंबर एक, नूर नगर नंबर दो, फातिमा कॉलोनी, यहाँ के परिसर के जो रहवासी है वो यहाँ पर आए हैं, जहाँ पर पुंडलिक शेगांव नाके से लेके कांटे तक पुंडलिक बाबा नगर का जो रोड है जिस तरह से उसे विकसित किया गया उसी तरह नूर नगर हाई टेंशन के नीचे से जाने वाली जो लाइन है उसके दोनों तरफ जो है सड़कें बनाई जाए, वहाँ पे गार्डन बनाया जाए और अंजुमन स्कूल के लिए जो बच्चे आने जाने वाले हैं उनको जो है रास्ता देने के लिए मनपा प्रशासन ने कार्रवाई करना चाहिए, ऐसा हमारा आज पूरे परिसरवासियों का निवेदन है। हम कोई संस्था के विरोध में है ना, हम कोई किसी का नुकसान चाहते हैं, लेकिन पब्लिक का जहां नुकसान होता है वहां पर सब पब्लिक को सामने आकर इस लड़ाई को लड़ना चाहिए। अगर ये नहीं होता तो इसका आंदोलन करने की चेतावनी परिसरवासियों ने दी है और आगे इस आंदोलन को आगे लेके जाया जाएगा। मौजे गंभीरपुरा सर्वे क्रमांक 3/1, 3/2, 3/3, 3/4 इस परिसरवासियों के सामने सिटीज़न वेलफेयर सोसाइटी एक स्कूल का निर्माण कर रही है और ये निर्माण वॉल कंपाउंड के रूप में भी शुरू हुआ है। हमारी मनपा आयुक्त से आज ये डिमांड है कि इस वॉल कंपाउंड को रोका जाए। स्कूल का निर्माण हो रहा है, वॉल कंपाउंड शुरू में वॉल कंपाउंड बन रही है, परिसर वासियों का ऐसा क्यों मानना है कि वॉल कंपाउंड को रोका जाए? सबसे पहले तो इलेक्ट्रिक विभाग का जो हाई टेंशन रहता है, हाई टेंशन का एक नियम होता है, हाई टेंशन के तरफ नीचे 6 मीटर आजू और 6 मीटर बाजू किसी भी तरह की कोई भी चीज़, कोई वस्तु नहीं निर्माण की जा सकती। ये इलेक्ट्रिक विभाग और महानगर पालिका का कायदा होता है। जिस तरीके से इसी हाई टेंशन के नीचे पुल्डिक बाबा नगर के अंदर हाई टेंशन के नीचे एक गार्डन निर्माण किया गया, आजू बाजू से रास्ते बनाए गए, हमारा ये बोलना है कि जिस तरीके से पुल्डिक बाबा नगर के अंदर शेगांव नाके से बलगांव रोड तक के जो रास्ता आता है, आज हमारी ये डिमांड है कि बलगांव रोड जीएम मन्नतवाला रोड से लालखड़ी रोड तक के इसी हाई टेंशन के नीचे दोनों बीच में नीचे गार्डन बनना चाहिए और आजू बाजू रास्ता बनना चाहिए ताकि उस परिसर वासियों को लालखड़ी से बलगांव रोड आने तक के एक रास्ता निर्माण हो। दूसरी डिमांड ये है कि ये जो जंगू बस्ती है नूर नगर परिसर की, इस परिसर के अंदर अगर ये वॉल कंपाउंड अगर निर्माण हो जाती है तो 4 बस्तियों का आपस में संपर्क टूट जाता है, रात बेरात आने जाने में बहुत ज़्यादा दिक्कत होने वाली है, दवाखाने, स्कूल, और ख़ास करके कई वर्षों से वहाँ पर अंजुमन स्कूल चल रही है और जब स्कूल जो चल रही है उस स्कूल के आने वाले बच्चों को बहुत घूम के आना पड़ेगा, वो तकलीफ़ें होने वाली है, बच्चों को तकलीफ होने वाली है। आज हम देख रहे हैं कि हमारे परिसर के अंदर कुत्तों का आतंक बहुत ज़्यादा बढ़ गया है, बच्चे घूम कर आएंगे तो उनको जानी और मानी नुकसान हो सकता है। ये सारी समस्या के लिए हमारी ये बोलना है कि सिटीज़न जो वेलफेयर सोसाइटी है ये एक संस्था लोगों के गरीबों के हित के काम करने के लिए बनी हुई संस्था थी, लोगों के गरीबों के बच्चों को पढ़ाने के लिए उन्होंने आगे बढ़ा था,
मगर एक तरफ आप गरीबों के बच्चों को पढ़ाने की सोच रहे हैं, दूसरी तरफ गरीबों पर अत्याचार कर रहे हैं। जो मजदूर हैं, मजदूर तबका है, उन पर अत्याचार कर रहे हैं। ये अत्याचार रोका जाए। महानगर पालिका के मनपा आयुक्त से हमारी ये डिमांड है कि वो चलकर उस बांधकाम को रोका जाए, वरना परिसरवासी कुछ भी उग्र आंदोलन करेंगे उसका जिम्मेदार सिटीजन स्कूल के जिम्मेदार होंगे, महानगर पालिका परिसर की जिम्मेदार होंगे। हमारी कोई जिम्मेदारी नहीं रहेंगी। हम आज ये हमारे निवेदन के माध्यम से आपसे निवेदन कर रहे हैं, चेतावनी दे रहे हैं। धन्यवाद। अमरावती मध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मनपा मध्ये पूजा कंस्ट्रक्शन कंपनी अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर साफ सफाई कर्मचारी यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आजपासून सुरू झाले। यावेळी असंख्य सफाई कर्मचारी व वाहन चालक या आंदोलनात उपस्थित आहे। शहरात एकीकडे अमरावती महानगरपालिकेमध्ये पूजा कन्स्ट्रक्शनच्या कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले असंख्य सफाई कर्मचारी 30 ऑगस्टपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनावर असून, तर दुसरीकडे शहरातील अनेक भागात साचले कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे। काही दिवसात अमरावती शहराची ही अवस्था झाली आहे, तर जोपर्यंत या सफाई कर्मचाऱ्याचे आंदोलन सुरू राहणार असेल तर शहरात अनेक ठिकाणी असेच कचऱ्याचे ढिगारे साचून यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर मनपा प्रशासन व पूजा कन्स्ट्रक्शन कंपनी नेमके काय करणार आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या पावसाळा सुरू असून शहराच्या दृष्टीने नाल्याची साफसफाई होत नसेल तर यामुळे घाणीचे प्रमाण वाढत राहणार, तसेच कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात जसेच्या तसे दिसून येत आहे। जय संविधान संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे। आंदोलन पूजा कन्स्ट्रक्शन, कोमल बोथरा और मनपा आयुक्त और मनपा के खिलाफ शुरू है। जो मजदूरों को बंधुआ बनाया गया है उसके खिलाफ में 4 दिन से बेमुद्दत संप है, जिसके अंदर अभी तक के कचरा उठा नहीं है अमरावती का, तो उसी के लिए आंदोलन है। अभी तक के कोई मांग हमारी पूरी हुई नहीं। कल आयुक्त से मांग करने के बाद में, मीटिंग करने के बाद में आयुक्त का ये कहना है कि मेरा इसके अंदर कोई रोल नहीं है। जब ठेका पद्धति आयुक्त ने ठेका दिया है पूजा कंस्ट्रक्शन को, और जो पैसा जनता का है, टैक्स पेयर्स मनी है, उसकी बिल जो क्लियर करती है वो मनपा करती है, और उसके साथ करारनामा हुआ है कि 1948 का कायदा जो है ये पूजा कंस्ट्रक्शन में मानना चाहिए, और जितने उसके जो कर्मचारी है उसको PF, उनको सही ढंग से वेतन, उनकी जो कंडीशन है सब करना चाहिए, वो नहीं कर रहा है, तो इसकी जिम्मेदारी सबसे पहले मनपा आयुक्त की है। मनपा आयुक्त खुद उससे पल्ला झाड़ रहा है। हमारा ये स्पष्ट आरोप है कि हम तो ये बंधुआ मजदूरों को उनकी आज़ादी देने के लिए आंदोलन कर रहे हैं। सबसे पहले मुझे लगता आंदोलन मनपा आयुक्त और उपायुक्त जो बंधुआ बन गया है पूजा कंस्ट्रक्शन का, उसके आज़ादी के लिए आंदोलन करने की ज़रूरत है, क्योंकि वो भारतीय संविधान और भारतीय कायदा और जिसके वजह से वो नौकरी पे है वो मानने को तैयार नहीं है। पूजा कंस्ट्रक्शन जो बोलेगा, अगर वो कायदा मानने को तैयार है तो वो जाके उसकी नौकरी करे। भारतीय संविधान की और भारत की नौकरी करने की कोई ज़रूरत नहीं है। मनपा आयुक्त का मैं यहाँ से रिजिग्नेशन मांगता हूँ, उसे रिज़ाइन करना चाहिए, और पूजा कंस्ट्रक्शन उन्होंने ज्वाइन करना चाहिए। गुहार लगाई है कि अगर अमरावती में कायदा है, अगर ये पूंजीपतियों का राज नहीं है, तो कलेक्टर साहिबा हमको न्याय दे, और हमारी जो भी मांगे हैं, जो सरकारी कायदे के हिसाब से 1948 के कायदे के हिसाब से, लेबर एक्ट के हिसाब से, वो हमारी मांगे पूरी होना चाहिए, नहीं तो अमरावती में कचरा उठेगा नहीं। गेल्या काही दिवसांमध्ये शहरात मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे फायर ऑडिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता मनपा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिलेले आहे, त्यामुळे शहरातील मोठे रुग्णालय, हॉटेल, रेस्टॉरंट, कोचिंग क्लासेसचे मोठ्या आस्थापनाच्या सक्तीचे फायर ऑडिट करण्यात येणार असून त्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार आहे। मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी याबाबतचे आदेश दिलेले आहे। आस्थापनाचे फायर ऑडिट करण्याबाबत निर्देश दिले होते, मात्र त्यानंतर काही दिवसांमध्ये त्या घटनेची चर्चा थंड बसतात पडल्यानंतर ही प्रक्रिया थांबली होती। आता गत काही दिवसात शहरात आगीच्या मोठ्या घटना घडल्या, त्यामध्ये नॅशनल केमिकल फॅक्टरीला आग लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र प्रचंड नुकसान झाले, तसेच मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता होती, ती टळली।
तसेच हॉस्पिटल इम्पेरियलला आग लागून त्यात एकाचा मृत्यू झाल्याने प्रशासनात जाग आली असून आता मात्र सक्तीने फायर ऑडिट करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहे. मनपा आयुक्तांनी अग्निशमन भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना सूरत येथील कोचिंग क्लासेसला आग लागल्याच्या घटनेनंतर मनपा प्रशासनाने शहरातील प्राधान्याने यापूर्वीच मोठे रुग्णालय, हॉटेल, रेस्टॉरंट, कोचिंग क्लासेसचे व मोठ्या आस्थापनांच्या सक्तीने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील अशा घटना समोर आल्याने आता फायर ऑडिट सक्तीने करण्याचे निर्देश मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहे. मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली 1 सप्टेंबर 2021 रोजी शहरी आरोग्य केंद्रातील सर्व सत्र वैद्यकीय अधिकारी PNH, ANM तसेच MPW ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक यांचे डेंग्यू आजाराबाबत आढावा सभा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी 3:45 आयोजित करण्यात आली होती. शहरात डेंग्यू या कीटकजन्य आजारांच्या संख्येत तुरळक वाढ होत आहे. या अनुषंगाने मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सभा बोलावून आरोग्य विभागाला व स्वच्छता विभागाला डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. एखाद्या घरामध्ये औषधे एक जरी असला तरी त्या ठिकाणी आपण नंबर 1 टेलिफोन ऍक्टिव्हिटीज, दुसरी वॉकिंग ऍक्टिव्हिटीज, बऱ्याच वेळा बघितलं जातं टेलिफोन ऍक्टिव्हिटीज चालू असतात आणि त्याच्यासोबतही आपण फॉगिंग करतो. हे अत्यंत चुकीचं आहे. सुरुवातीला तुम्हाला टेलिफॉन ऍक्टिव्हिटी राबवायची आहे आणि त्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला त्या भागामध्ये फॉगिंग करायची आहे. टेलिफॉस हे लार्व्यावर ऍक्ट होतं. लार्व्यापासून ऍडल्ट पॉझिटिव्ह व्हायला कमीत कमी 8 ते 10 दिवस लागतात. म्हणून आपण फॉगिंग ही 10 दिवसानंतर करतो. दुसरी महत्वाची ऍक्टिव्हिटीज आपण बघितलेलं आहे की गंभीर फिश अत्यंत महत्वाचा रोल आहे. गंभीर फिश हे ज्या ठिकाणी स्टेग्नंट वॉटर आहे त्या ठिकाणी आपण गपी फिश सोडतो. सरासरी आपण एक स्क्वेअर एरिया असतो एक स्क्वेअर फीटचा, त्या ठिकाणी आपल्याला 5 गपी फिश सोडायचे असतात. त्यामध्ये 3 फिमेल असतात आणि 2 मेल असतात. अशा प्रकारे आपल्याला गपी फिश सोडणं हे अत्यंत गरजेचं आहे. गपी फिशची यादी जे काही आरोग्य कर्मचारी आहेत शहरी भागामध्ये त्यांच्याकडे असणं हे फार महत्वाचं आहे. तिसरं महत्वाचं गोष्ट आहे की माझे एक ऑब्झर्वेशन आहे, मी 2006 पासून जी बघितलेली गोष्ट आहे की डेंग्यूचे जे रुग्ण पावसाळ्यामध्ये किंवा ह्याच पिरियडमध्ये काय निघतात ठीक आहे. दुसरी याच्यासोबतच गोष्ट महत्वाची आहे की ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे घरामध्ये छोट्या छोट्या फुलदाऱ्या असतात, प्लांटेशन आपण लावलेले असतो आणि त्यामध्ये पाणी हे खालून लिकेज होत नाही जसं तसंच 8 ते 10 दिवसापर्यंत राहतात. आणि ऑलरेडी एडीज मॉस्किटोची एक हॅबिटाईज नाव आहे, ज्या ठिकाणी क्लीन वॉटर आहे त्या ठिकाणी ते ब्रीड करतं, त्याची उत्पत्ती होते. एकदा उत्पत्ती झाल्यानंतर हा ऍक्च्युली मॉस्किटो हा एंडोफिलिक मॉस्किटो आहे, घरामध्येच राहणारा, बाहेर काही शक्यतो निघत नाही आणि जेवढे काही घरामध्ये नागरिक असतील त्याला तो पाहिजे. आरोग्य विभाग व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या प्रत्येक वार्डनिहाय प्रत्येक घराचे प्रत्यक्ष डास अळी सर्वेक्षण एडीस डास अळी आढळल्यास त्या ठिकाणी धुवारणी फवारणी MLO ऑइल गप्पी मासे टेमिफॉस याबाबतची कार्यवाही करावी. नागरिकांना सूचना द्याव्या व कीटकजन्य आजारांची नियंत्रणात्मक उपाययोजनाबाबत माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात यावे. तसेच जनतेचे आपल्या परिसरात डास उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सूचित केले. प्रारंभी आयुक्तांनी महिनाभरात डेंग्यूचे किती रुग्ण आढळले याबाबत शहरी आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. त्यावर विभागाने कार्यवाही केली त्याबाबत जाणूनही घेतले. मनपाच्या अखत्यारीत शहरातील नोंदणीकृत दवाखाने आणि रक्त तपासणी केंद्र असून त्यांच्या मार्फत डेंग्यू दृश्य रुग्णांची माहिती मनपा प्राप्त होत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी दिली. शहरातील सर्व रक्त तपासणी केंद्र हे मनपाकडे नोंदणीकृत करण्यात यावे. डेंग्यूबाबत ज्या तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी फवारणी करण्यात यावी, त्या ठिकाणी भेट द्यावी. डेंग्यू सदृश रुग्ण ज्या ठिकाणी आढळतात त्या ठिकाणी भेट दिली असता आजूबाजूचा परिसरही तपासून घ्यावा, त्या ठिकाणी फवारणी करण्यात यावी असे निर्देश आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 18 राजापेठ संत कवरराम येथील नागरिकांनी आपल्या प्रभागातील एकनाथपुरम येथील रहिवाशांनी सांगितले की एकनाथपुरम येथे रस्ते खराब झाले आहे तर येथे साफसफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून दिसून आले नाही.
दादा आपल्या मोबाईल मध्ये काही पाणी आल्यानंतर ते तुम्हाला पाठवतो. हे बघ आहे इथपर्यंत ब्लॉक लागलेला आहे. इकडे पूर्ण थांबलं नाही, इथं पूर्ण ब्लॉक आहे. सर्व गवत काढून असं सोडून तर कधी काळी दिसले असता त्यांना साफसफाईबाबत नागरिकांनी सांगितले तर ते अरे राविने नागरिकांसोबत बोलतात आणि आपली कामे नियमित सुद्धा करत नाही, असे एकनाथपुरम येथील स्थानिक रहिवासी नागरिकांनी सिड न्यूज चॅनलशी बोलताना आपल्या समस्या व्यथा मांडली आहे. काय समस्या आहे तुमच्या? समस्या म्हणजे आमच्या घरासमोर खूप सारं पाणी साचते आणि एवढं पाणी साचते की मी कितीतरी वेळा आपल्या नगरसेवकाकडे वगैरे कंप्लेंट वगैरे केल्या पण कोणी इथं येऊन साधं पाहिलंसुद्धा नाही आणि काही त्याच्यावर काही ॲक्शनसुद्धा घेतलेल्या नाही आहे. आणि हे 3-4 वर्षापासून आहे, असं की आता पहिल्यांदाच नाही आहे. हो काही म्हणजे बिलकुल नाही आणि आमच्या घरासमोर बिलकुल एवढं नदीसारखं पाणी साचलेलं असते. दरवेळेस दरवर्षी रेग्युलर टँक भरतो परंतु त्याचा काही उपयोग नाही आणि इथं महानगर काही नगरसेवक एकही आले नाही. 4 नगर एकही व्हिजिट देत नाही किंवा भेट नाही. त्यांना भेटायला गेलो असता ते टोलाटोलीची उत्तर देऊन होईल करेल पाहाल रोड सँक्शन झालेलं आहे होईल असं उडाउडीचे उत्तर देतात आणि अजून झालेलं नाही. आमच्या एकनाथ विहारमध्ये जवळजवळ 15 वर्ष झाले रोड झाले म्हणजे रस्त्याचं काम नाही झालं 15 वर्ष. आमच्या किती जणांना सांगितलं पुष्कळ नगरसेवकांशी बोललो पण धाव करतो या नावाखाली काही शोध नाही. आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मागे नाल्या साफ नाही होत, तिथे कोणी येत नाही. आता डेंग्यूचा प्रादुर्भाव चालू आहे सध्या शहरामध्ये, फवारणी अशी कसलीच नाही आली आहे आतापर्यंत. या समस्या सगळ्यांना विचार करा. माझ्या घरासमोर तर अक्षरशः अर्धा टोंगळापर्यंत पाणी साचतेच आहे. मी आणि बलखंडे साहेब आणि दोघांच्या घरासमोर पाणी साचतो आणि निघताना म्हणजे घराच्या बाहेर निघतानाही प्रॉब्लेम जातो. असं कितीतरी वेळा सांगितलं मग हो करायचं पण अजूनपर्यंत झालेलं नाही. पण या विनंती हीच आहे की बस लवकरात लवकर खायला. मी डॉक्टर साहेबराव बालके बोलतो. एकनाथ विहारच्या ज्या समस्या आज आपण टीव्हीवर पाहत आहे त्या किती भयान स्वरूपाच्या गंभीर स्वरूपाच्या आज आपण पाहत आहे. एकनाथ विहारामध्ये गेली 15 वर्षापासून रोडची समस्या आणि पाणी आता तुम्ही साचलं ते तुम्ही टीव्हीवर बघतच आहात त्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर कचऱ्याचं थैमान यामध्ये साचतं काही होत नाही आणि अनेक समस्या आम्ही गेली 15 वर्षापासून नगरसेवकाला सांगत आहे आणि ह्या समस्या ते ऐकत नाही आणि म्हणून ह्या समस्या तशाच्या तशाच आहे. ह्या समस्याचं निवारण फार लवकर व्हावं हीच आमची आजची एक कंप्लेंट आहे, न्यूज आहे. मी एकनाथ विहारमध्ये बऱ्याच वर्षांपासून राहतो. हा ह्या एरियामधला शंकरनगर प्रभागातला हा सर्वात जुन्या प्रभागा एरियांपैकी एक एरिया आहे, जुन्या कॉलनीपैकी एक कॉलनी आहे. आमच्या बाजूलाच लगेच आता एकनाथपुरमसुद्धा झालेलं आहे. ते कम्पेअर टू आमच्यापेक्षा कमी वेळेनंतर कमी वर्षांआधी बनलं असलं तरी पूर्ण सुविधा तिथे त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. सिमेंटचे रस्ते, पेविंग ब्लॉक्स, नाल्या, ह्या साफसफाई, ह्या सर्व गोष्टी तिथे चांगल्या म्हणजे रेग्युलर वेळेवर होत आहेत. आमच्या गल्लीमध्ये आम्ही सफाई कर्मचारी सफाई करताना रस्ते झाडताना आजपर्यंत बघितलेले नाही. आले तरी ते काहीतरी गल्लीतून फक्त पास होतात, त्यांना बोलायला गेलो तर ते उलटे उत्तरं देतील किंवा अंगावर येतील, हे प्रकार सारं सातत्याने होत असल्यामुळे लोकांनी त्यांना म्हणणे बोलणे सोडून दिलेलं आहे. त्यानंतर आता पाण्याची एक समस्या सर्वांनी मांडलेलीच आहे. त्या व्यतिरिक्त जर आता आमची जी सर्व्हिस लेन आहे ती बंद झालेली आहे. हा एक चांगला कार्य झालेला आहे पण त्या सर्व्हिस लेन बंद झाल्यानंतरही आता एक माणूस म्हणजे 6.5-6 फुटाच्या हाईटला तिथे झाडं तयार झालेली आहेत. आजपर्यंत ती झाडे तोडण्यात आलेली नाही. सर्व्हिस लाईन घाण आहे. मोकाट जनावरांचा इथे सुळसुळाट असतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ते मोकाट जनावरं गाडीच्या आडवे आल्यामुळे लोक पडतात, हा एक त्रास आहे. शिवाय आजपर्यंत आम्ही कितीतरी वेळा या रस्त्याची कंप्लेंट करून झालेलं आहे.
म्हणजे आम्ही तर आता हे म्हणायला लागलो आहे की बरं झालं रस्ते बनून ना राहिले, कमीत कमी बोरवेलला पाणी येतं त्यामुळे. एवढा एक प्लस पॉईंट रस्ता न बनण्यामुळे गेल्या 15 वर्षात आम्हाला झालेला आहे. जर त्याच्यासाठी धन्यवाद करायचे असेल तर आम्ही महानगरपालिकेचे धन्यवादही करू, कारण की याच्यामुळे आमच्या विहिरीला आणि बोरवेलला पाणी आहे. या व्यतिरिक्त आम्हाला महानगरपालिकेचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही. 4 नगरसेवक 4 वर्ष झाले, एकही आजपर्यंत आम्हाला दिसलेला नाही. फक्त येतात भूमिपूजनासाठी, भूमिपूजन झालं की कामं तसेच अर्ध्यात रस्त्यात पडलेले असतात. आताही सध्याचे भूमिपूजन होऊन 1 वर्षापासून आमचे ते गड्डे खोदून ठेवलेले आहेत, मुरूम टाकून ठेवलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्याच्यासमोर आजपर्यंत कुठलंही काम झालेलं नाही. आधी कोरोना झाला लाईफ रुलिंगवर आली तरीही आमचे बाकीचे कामं जे सुरळीत व्हायला हवे होते ते अजूनही झालेले नाही. ह्यात सर्व गोष्टींमुळे पूर्ण कॉलनी त्रस्त आहे. यामुळे कॉलनीवासियांचा एक असाही आता निर्धार झालेला आहे की येत्या 2022 इलेक्शनमध्ये आम्ही आयदर वोटिंग करणार नाही, किंवा जेही वोटिंग मागायला येतील, जेही कॅन्डिडेट राहतील त्यांना आम्ही कॉलनीमध्ये सुद्धा घुसू देणार नाही. किंवा त्यांनी जर घुसायचं असेल किंवा यायचं असेल तर त्यांनी त्या प्रकारे आधी आमची काहीतरी सोय करण्याची आम्हाला आश्वासनं द्यावी, त्यानंतर कॉलनीमध्ये त्यांनी एंट्री घ्यावी किंवा वोट मागायला यावं. अदरवाईज त्यांनी येऊसुद्धा नाही असं माझं स्पष्ट माझं आणि माझ्यासोबत बाकी सर्व कॉलनीवाल्यांचं आमचं मत आहे की स्पष्ट तुम्ही एकतर पहिले प्रॉमिस करा आणि ते पूर्ण करा, अदरवाईज तुम्ही येऊच नका. थँक्यू. एकनाथ विहारमधला निवासी, गेल्या 15 वर्षापासून आपल्या प्रभागाची समस्या आहे त्याचा आज तुम्हाला इथे उद्रेक पाहायला भेटत आहे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून. ना कोणत्या पक्षपाठीशी ना कोणाला पाठीशी न घेता आज उद्रेक झालेला हा सर्वसामान्याचा उद्रेक आहे. यातून उद्रेकाचा मुख्य हेतू होता रस्ते, मैदानं, अस्वच्छता, दुर्गंधी, रस्त्यावर साचणारं पाणी. तर सोबतच हा मैदान जे आहे आपलं एकनाथ विहार प्रभागाचं जे मैदान आहे, आधीच तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या अंतर्गत मैदानात पुरांना लहान पुरांना खेळण्यासाठी मैदानं उरलेली नाही आहेत. उरलेलं नसतानाच कुठेतरी काहीतरी भूमिपूजन करायचं, थोडासा देखावा मोठावा पेपरला वगैरे न्यूज लावून मोठावा करून देखावा करायचा आणि त्याच्यानंतर त्याचं काम न होणं. आता या गेल्या 1 वर्षा अगोदर या मैदानाचं बास्केटबॉल कोर्ट निर्माण करू असे आम्हाला आश्वासनं देऊन इथे उद्घाटन करण्यात आलं होतं. उद्घाटन केल्यानंतर एक पहिले सुरुवातीला 15-20 दिवस काम चाललं, मुरूम टाकलं गेलं आणि खंडेलवान म्हणून एक ठेकेदार आहेत महानगरपालिकेचे आमच्या प्रभागाचे, ते काम करताना त्यांना जर पुढच्या कामासाठी ज्यावेळेस त्यांना निवेदन देण्यात आले, प्रतिज्ञा विचारण्यात आली, आम्ही पुढच्या सोमवारी लगेच करतो असं बोलून आम्हाला मागील 1 वर्षापासून टाळण्यात येत आहे. त्या गोष्टीमुळे गैरफायदा असा झाला की लहान मुलं जे खेळत होते त्यांचं खेळणंसुद्धा बंद झालं, जे मैदानावर जे कार्यक्रम चालत होते तेसुद्धा बंद झाले, कार्यक्रम पूर्णपणे बंद झाले. मैदानाचा खेळखंडोबा झाला, मैदान चारही ठिकाणी पाणी साचतं आहे, मुरूम टाकल्यामुळे ना कोणाला चालतायत, ना वॉकिंग करतायत, ना फिरतायत, रात्रीचे बसणारे उठणारे महिला वर्ग त्यांनासुद्धा फिरतायत नाही. रस्त्यावर साचणारं पाणी ज्यामुळे महिलांना पुरुषांना प्रौढ व्यक्तींना जे रात्री फिरतात संध्याकाळचं फिरतात तेसुद्धा बंद झालं. त्याच्यानंतर काही विकास कुठेतरी विकासाचा फंडिंग जो येतो तो कुठे विशिष्ट प्रभागाला दिला जातो, विशिष्ट प्रभागात काम होत नाही, अशाच प्रकारचे इथे काम झालेलं आहे. रस्त्याच्या पूर्ण बाजूनी रस्त्याच्या दुतर्फा बाजूनी पेव्हिंग ब्लॉक सँक्शन असताना काहीच फक्त कॉलनीला पेव्हिंग ब्लॉक देण्यात आले, बाकी कॉलनीला तसं सोडण्यात आला. ही गोष्ट आताची नसून ही मागील 7-8 वर्षापासूनची आहे. या प्रकारे संबंधित नगरसेवकांना प्रत्येक वेळी निवेदन फोन करणं, महानगरपालिकेत निवेदन देऊन झालेलं आहे, त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया उत्तर न मिळाल्यामुळे आज नागरिक त्रस्त होऊन घराच्या बाहेर निघाले. धन्यवाद तुमचं चॅनलचं, धन्यवाद तुमचं की तुम्ही हा मुद्दा उपस्थित करत आहात, सर्वसामान्यांचा मुद्दा आहे, त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुमच्या माध्यमातून हा मुद्दा सर्वसामान्य महानगरपालिका येत्या निवडणुकीसाठी आता ज्यावेळेस सर्व नगरसेवक आपले येतील त्यांच्यापर्यंत हा मुद्दा तुमच्या माध्यमातून पोहोचतो आहे याचा आम्हाला आनंद आहे. त्या माध्यमातून काहीतरी पूर्ण जनतेचा मागणीचा निपटारा व्हावा हाच उद्देश घेऊन आम्ही आज घरी जमलेलो आहोत. येथे गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नगरसेवकांनी येऊन सुद्धा पाहिले नाही, तर एकेकाळी आले तर फक्त भूमिपूजन करण्याकरिता व त्यानंतर नगरसेवक दिसून येत नाही असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. पावसाळ्यात आलेले पाणी नागरिकांच्या घरात जाते तर या ये जा करण्याकरिता सुद्धा भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. चित्रा चौक ते पठाण चौक मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन PWD विभाग अभियंताला राजू संघटनेद्वारे देण्यात आले. चित्रा चौक ते पठाण चौक नागपुरी गेट चौक मार्गाने उड्डाणपुलाचे काम फार हळू गतीने सुरू आहे.
त्या उड्डाणपुलाची कामे तीव्र गतीने वाढवण्यात यावी। तसेच महत्त्वाचे विषय असे आहे की त्या उड्डाणपुलाचे निर्माण करण्याच्या नावाखाली त्या मार्गाने चित्रा चौक ते पठाण चौकाकडे जाणाऱ्या खालचे रस्ते संपूर्णपणे रखडलेले आहे व त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सदर रस्ते जीर्ण झालेले आहे। या मार्गाने लाखो नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे येणे जाणे नेहमी सुरू असतात। तसेच या मार्गाने रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अति तात्काळ रुग्णवाहिका सुद्धा मोठ्या प्रमाणात येणे जाणे करीत असून सदर मार्गाचे रस्ते संपूर्णपणे जीर्ण झालेले असून त्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने त्या मार्गाने येणे जाणे करणारे लाखो लोकांना व व्यापाऱ्यांना मोठा त्रास विनाकारण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भोगावा लागतो। तरी या मार्गाचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी राजवीर जनहित संघटना यांच्या वतीने करण्यात आली। मी माननीय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आलो राजवीर संघटनेच्या वतीने। मी राजवीर संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अहमद खान उर्रम्मू। आम्ही महात्मा ज्योतिबा फुले चित्रा चौकच्या जे टॉकीजच्या समोरचा जे पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पासून पठाण चौकपर्यंत जे खड्डे पडलेले आहे रस्त्यावर ते पूर्णपणे खड्डे पडलेले आहे। त्याच्यात पावसाचं जे पाणी आहे पूर्णपणे भरून जाते आणि ॲम्ब्युलन्सला येणे जाण्याकरिता ते त्रास होते, नागरिकांना त्रास होते। व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी आमच्यासमोर राजवीर संघटनेकडे तक्रार केलेली आहे। त्या तक्रारीत म्हटले होते की भाई जनप्रतिनिधी जे आहे गप बसलेले आहे, कुंभकर्णी झोपेत आहे, आता तुम्ही काय करू शकता। त्या अनुषंगाने आम्ही आज कार्यकारी अभियंता साहेब यांच्याकडे आलो आणि त्यांना हे सविस्तर माहिती दिली की बाबा तुम्ही नागपुरी गेट पोलीस स्टेशन चित्रा टॉकीजपासून तर नागपुरी गेटपर्यंत कांगापडाव चौकपर्यंत तिथं पडाण चौकपर्यंत जे खड्डे पडलेले आहे मोठमोठे डांबरी रस्ते फुटलेले आहे, खड्डे पडलेले आहे, त्या रस्त्याला तुम्ही काहीतरी करून डांबरीकरण करा। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे माननीय कार्यकारी अभियंता साहेबांनी की आम्ही त्यावर आता काहीतरी टेक्निकल तापडतोब उपाय करतो, मुरूम टाकतो किंवा टेक्निकल जे काही आहे आमच्याकडून होणार आहे ते आम्ही करणार आहे। आणि त्यांचा जे उडाणपुलांचा काम सुरू आहे तीव्र गतीने नाही आहे, त्याची गती वाढवा। आम्ही त्याच्या त्यांना ही मागणी केलेली आहे आणि असंच एक निवेदन माननीय आमदार सुलभाताई खोडके जिल्हा पालकमंत्री त्या अनुषंग त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर सुनीलभाऊ देशमुख यांनाही दिलेले आहे की बाबा तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी उपाय करावे आणि लोकांना नागरिकांना जनतेला या समस्येचं निराकरण करून समाधान न्याय मिळवून द्यावे। अन्यथा आम्ही 15 दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन करणार, त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार, त्याची संपूर्ण जबाबदारी जनप्रतिनिधी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची राहील, कार्यकारी अभियंत्यांची राहील, हेच बोलू शकतो। स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॉलच्या आधारावर काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना गेल्या 2 वर्षापासून त्यांचे मानधन दिले गेले नाही। वारंवार विनंती करूनही राज्य सरकार आणि आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केल्यामुळे कंटाळलेल्या सुपर स्पेशालिटीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी बुधवारी 1 सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंतर्गत आजारी विभागात जे रुग्ण आधीच दाखल आहेत आणि ज्यांची ऑपरेशन अपॉइंटमेंट आधीच ठरलेले आहे अशा रुग्णांवर मानवतेच्या आधारावर उपचार करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला असला तरीही त्या रुग्णांवर नक्कीच ऑपरेशन केले जाईल, पण आता ते OPD मध्ये आहे। नवीन रुग्णांची तपासणी करणार नाही आणि पेमेंटच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत नवीन शस्त्रक्रियांसाठी भेटी देणार नाही। मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली, ज्यात निकम यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा संप न करण्याचे आवाहन केले आणि तज्ज्ञ डॉक्टरांची थकबाकी लवकरात लवकर मिटवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले। 60 लाख निधी उपलब्ध असूनही पैसे दिले जात नाही। आरोग्य क्षेत्राशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाजवळ सुमारे 60 लाख रुपये उपलब्ध आहे। त्यापैकी तज्ज्ञ डॉक्टरांची थकबाकी अगदी सहजपणे भरली जाऊ शकते, परंतु असे असूनही पेमेंटची बाब लाल फितीत अडकली आहे। यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांना संपावर जावे लागत आहे। अशा परिस्थितीत आता थक देयकांचा हा प्रश्न किती काळ सोडवता येईल आणि पुन्हा एकदा सर्व तज्ज्ञ डॉक्टर नियमितपणे त्यांच्या कामावर परत येतील हे पाहणे बाकी आहे।
चित्रा चौक ते पठाण चौक मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन पीडब्ल्यूडी विभाग अभियंताला राजू संघटनेद्वारे देण्यात आले. चित्रा चौक ते पठाण चौक नागपुरी गेट चौक मार्गाने उड्डाण पुलाचे काम फार हळू गतीने सुरू आहे. त्या उड्डाण पुलाचे कामे तीव्र गतीने वाढवण्यात यावे. तसेच महत्त्वाचे विषय असे आहे की त्या उड्डाण पुलाचे निर्माण करण्याच्या नावाखाली त्या मार्गाने चित्रा चौक ते पठाण चौकाकडे जाणाऱ्या खालचे रस्ते संपूर्णपणे रखडलेले आहे व त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून सदर रस्ते जीर्ण झालेले आहे. या मार्गाने लाखो नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे येणे जाणे नेहमी सुरू असतात. तसेच या मार्गाने रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अतितात्काळ रुग्णवाहिकासुद्धा मोठ्या प्रमाणात येणे जाणे करीत असून सदर मार्गाचे रस्ते संपूर्णपणे जीर्ण झालेले असून त्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने त्या मार्गाने येणे जाणे करणारे लाखो लोकांना व व्यापाऱ्यांना मोठा त्रास विनाकारण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भोगावा लागतो. तरी या मार्गाचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी राजवीर जनहित संघटना यांच्या वतीने करण्यात आली. मी माननीय कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आलो राजवीर संघटनेच्या वतीने. मी राजवीर संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अहमद खान उर्रम्मू. आम्ही महात्मा ज्योतिबा फुले चित्रा चौकच्या जे टॉकीजच्या समोरचा जे पुतळा आहे त्या पुतळ्याच्या पासून पठाण चौकपर्यंत जे खड्डे पडलेले आहे रस्त्यावर ते पूर्णपणे खड्डे पडलेले आहे. त्याच्यात पावसाचं जे पाणी आहे पूर्णपणे भरून जाते आणि ॲम्ब्युलन्सला येणे जाण्याकरिता ते त्रास होते, नागरिकांना त्रास होते. व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी आमच्यासमोर राजवीर संघटनेकडे तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीत म्हटले होते की भाई जनप्रतिनिधी जे आहे गप बसलेले आहे, कुंभकर्णी झोपेत आहे, आता तुम्ही काय करू शकता. त्या अनुषंगाने आम्ही आज कार्यकारी अभियंता साहेब यांच्याकडे आलो आणि त्यांना हे सविस्तर माहिती दिली की बाबा तुम्ही नागपुरी गेट पोलीस स्टेशन चित्रा टॉकीजपासून तर नागपुरी गेटपर्यंत कांगापडाव चौकपर्यंत तिथं पडाण चौकपर्यंत जे खड्डे पडलेले आहे मोठमोठे डांबरी रस्ते फुटलेले आहे, खड्डे पडलेले आहे, त्या रस्त्याला तुम्ही काहीतरी करून डांबरीकरण करा. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे माननीय कार्यकारी अभियंता साहेबांनी की आम्ही त्यावर आता काहीतरी टेक्निकल तापडतोब उपाय करतो, मुरूम टाकतो किंवा टेक्निकल जे काही आहे आमच्याकडून होणार आहे ते आम्ही करणार आहे. आणि त्यांचा जे उडाणपुलांचा काम सुरू आहे तीव्र गतीने नाही आहे, त्याची गती वाढवा. आम्ही त्याच्या त्यांना ही मागणी केलेली आहे आणि असंच एक निवेदन माननीय आमदार सुलभाताई खोडके जिल्हा पालकमंत्री त्या अनुषंग त्याचबरोबर जिल्ह्याचे खासदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर सुनीलभाऊ देशमुख यांनाही दिलेले आहे की बाबा तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी उपाय करावे आणि लोकांना नागरिकांना जनतेला या समस्येचं निराकरण करून समाधान न्याय मिळवून द्यावे. अन्यथा आम्ही 15 दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन करणार, त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार. त्याची संपूर्ण जबाबदारी जनप्रतिनिधी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची राहील, कार्यकारी अभियंत्यांची राहील, हेच बोलू शकतो. 6 जानेवारी 2018 शासन निर्णयानुसार कृषी तंत्र निकेतनाच्या 2018 ते 2021 बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाला प्रवेश नाकारला आहे. विद्यार्थ्यांकडून कृषी मंत्री यांना निवेदन देऊन 2018-19 बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाला प्रवेश न मिळाल्याच्या निर्णयाबाबत मागणी केली आहे. कृषी पदवीचे विद्यार्थी आहोत, आम्हाला आतापर्यंत पदवीच्या दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन भेटत होती पण यावर्षी सरकारने काहीतरी दुसरे हे करून म्हणजे आमच्या ऍडमिशन थांबवल्या. आम्हाला आता ऍडमिशन हवं आहे पण आम्हाला भेटून नाही राहिल्या आणि आम्ही कुलगुरूकडे पण गेलो, तिथून म्हणते की ते आम्हाला द्यायला तयार आहे. MCRचा प्रॉब्लेम आहे, MCRकडे पण गेलो, शासन काही ऐकत नाही आहे. सुप्रिया सुळेपर्यंत पण गेलो, त्यांनी पण आमचा काही पाठपुरवठा केला नाही. त्यानुसार आम्हाला आता म्हणजे सर्वांच्या ॲडमिशन झालेले आहे आणि आम्हाला ॲडमिशनसाठी आम्ही घरीच बसून आहे. अजून पासआउटही आहे. आम्ही 6 महिन्यापासून या विषयाचा पाठपुरावा करत आहे पण अजूनपर्यंत आमच्या विषयाची कोणं पण दखल नाही घेतली. आम्ही दर्यापूरला दादाजी भुसे यांना पण निवेदन दिलं, त्यांच्या कानापर्यंत हा विषय पोचवला पण अजूनपर्यंत हा कृषी विद्यार्थ्यांना नाही मिळालेला नाही आणि फक्त आश्वासन देत आहे ते कबा होणार आहे पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा न्याय आम्हाला मिळालेला नाही आहे. अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. खासदार नवनीत यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती
परंतु सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता यावर पुढील निर्णय 1 ऑक्टोबरला होणार आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उपस्थित केले होते. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केले, ज्याच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली. 2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत यांनी जिंकली होती. ही निवडणूक अनुसूचित जातींमधील उमेदवारांसाठी राखीव आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. खासदार नवनीत यांनी ही निवडणूक जिंकली होती. त्यावेळी त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सांगता याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याचा परिणाम नवनीत राणा यांच्या विरोधात झाला, ज्याच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र कक्ष, त्यांना असलेली लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी. तसेच आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. नुकताच अकोट येथे बनावट वॅक्सिन पथक बनून घरात प्रवेश करत दरोडा टाकल्याची घटना समोर आली होती. त्या अनुषंगाने पोलीस विभागातर्फे ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्कतेचा व खबरदारी घेण्याचे आवाहन अंजनगाव सुरजी पोलिसांतर्फे करण्यात आले. अकोट शहर येथे घडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक अंजनगाव सुरजी शहर व ग्रामीण यांना सूचित करण्यात आले की 5 ते 6 लोक, ज्यामध्ये 2 ते 3 महिला आहे, असे गुन्हेगार कोरोना वॅक्सिन चौकशी पथक म्हणून घरोघरी फिरून व संधीचा फायदा घेऊन घरातील सदस्यांना बांधून त्यांच्या तोंडात कापूस कोंबून घरातील दागिने नगद चोरून नेल्याची घटना अकोट शहरात नुकतीच घडली असून आपल्या अंजनगाव सुरजी शहरामध्ये या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नागरिक योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे लोक जर आपल्याकडे कोरोना वॅक्सिनची चौकशी करण्याकरिता आले तर त्या लोकांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजीला तात्काळ माहिती द्यावी. मी दीपक वानखडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन अंजनगाव सुरजी. 1-2 दिवसापूर्वी अकोट शहरामध्ये कोविड वॅक्सिनच्या सर्वे करता म्हणून 5 ते 6 पुरुष, त्यामध्ये 2 ते 3 महिला होत्या, त्यांनी एका घरामध्ये प्रवेश केला. तेथील घरमालकाला व महिलांना बांधून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती आपल्या शहरामध्ये होऊ नये म्हणून सर्व नागरिकांना मी विनंती करतो की अशा प्रकारे कोणी कोविड वॅक्सिनचा सर्वे म्हणून 5 ते 6 पुरुष, त्यामध्ये 2 ते 3 महिला जर येत असेल तर त्यांच्याकडली पूर्ण संपूर्ण त्यांची चौकशी करून त्यांचे ओळखपत्र तपासून नंतरच त्यांना घरात प्रवेश द्यावा. सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी. परंतु माझ्या माहितीनुसार अशा कोणत्याही प्रकारचा सर्वे आपल्या शहरामध्ये चालू नाही, यांची सर्व जनतेने नोंद घ्यावी. धन्यवाद. राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात महिंद्रा पिकअप चालक जखमी झाला. अपघातग्रस्त झालेल्या उभ्या ट्रकला महिंद्रा पिकअपने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. फुलांचे कॅरेट घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या गुरुकुंज मोजरी नजीक हॉटेल साईकृपाजवळ डिव्हायडरवर चढलेल्या ट्रेलरवर भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक 14HG9823 धडकल्याने हा अपघात झाला.
एक दो कौन लान उठा के उधर रख वो साइड में लगा यात राजू ज्ञानेश्वर वांक वय वर्ष 20 संगमनेर गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव असून आज पहाटे 6 वाजता हा अपघात झाला. यात पिकअप वाहन चालक गंभीर जखमी झाला असल्याचे समजते आहे. अपघातातील जखमी चालकास तात्काळ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. संगमनेर येथून आपल्या वाहनाने फुलांचे कॅरेट घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या डिव्हायडरवर ट्रेलर क्रमांक 34AB4829 चढल्याने व तिथून पहाटे 6 वाजताच्या दरम्यान जात असलेले पिकअप वाहन थेट उभ्या असलेल्या ट्रेलरवर धडकल्याने हा सदर अपघात झाला आहे. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अपघातग्रस्त वाहन क्षतिग्रस्त झाले आहे. सदर घटनेची माहिती तिवसा पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. अमरावती नरखेड रेल्वे लाईनमुळे चांदूर बाजार तालुक्यातील शेतातील पांदन रस्तेमुळे शेतकरी गुरुवारी संतप्त होऊन त्यांनी नजरपूर रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. चांदूर बाजार तालुका येथील नजरपूर येथे अमरावती ते नरखेड रेल्वे लाईनमुळे शेतीचा पांदन रस्ता बंद झाल्यामुळे तेथील शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यामुळे पूर्ण शेतकऱ्यांच्या शेती पडीत राहत होत्या. 1/7/2021 नजरपूर ते रिद्धपूर या रेल्वे रोडवरून ओलांडून 2 बैल व 1 शेतकरी याचा रेल्वे पटरीवर मृत्यू झाला होता व याआधी बरेच जनावरांचाही मृत्यू झाला आहे. कित्येकदा निवेदन देऊन सुद्धा व कोणती पण कार्यवाही झाली नाही म्हणून रेल्वेवर झोपून आंदोलन करण्यात आले होते. पण यामध्ये सर्व अधिकारी मंत्री या सर्वांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये बच्चू कडू राज्यमंत्री, यशोमती ठाकूर पालकमंत्री अमरावती, सेंट्रल रेल्वे मुंबई, विभागीय रेल्वे नागपूर, जिल्हा कार्यालय अमरावती, जिल्हा पोलीस ग्रामीण अमरावती, तहसीलदार साहेब चांदूर, ठाणेदार चांदूर बाजार या सर्वांना निवेदन देण्यात आले होते. व आज 2/9/2021 नजरपूर येथे धीरज तुल तहसीलदार चांदूर बाजार, सुनील किनगे ठाणेदार चांदूर बाजार, PSI दादाराव पुत्रे, निकेश सर NPC इंदोर साहेब, API सर्व अधिकार पाहणी करून सर्व शेतकरी यांना आंदोलन मागे घेऊन लवकरात लवकर रेल्वे पांदनसाठी काहीतरी करू असा दिलासा तहसीलदार साहेब यांनी दिला. व यावेळी शेतकरी यांनी आंदोलन मागे घेण्यात आले. नमस्कार. आज आपण आलेलो आहे चांदूर बाजार तालुक्यातील नजरपूर या गावी आणि या गावामध्ये रेल्वे पटरीवर एक शेतकऱ्यांनी 20 तारखेला आंदोलन केले होते. यासाठी चांदूर बाजार तहसीलमधून तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब इथे उपस्थित झाले होते. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. सर, ह्या नेमकं या आंदोलनाचं मुख्य हेतू काय होता, आपण काय सांगू शकाल? आम्हाला फक्त आमच्यावाली शेती ह्या रस्त्यामुळे बंद झाली आहे, रेल्वेमुळे आमची शेती बंद झाली. आमच्याला शेतीत कोणत्याच प्रकारचे वाहन जात नाही,
आणि आमची शेती आता पडीत पडण्याच्या मार्गावर लागलेली आहे, म्हणून आम्ही हे एवढं मोठं टोकाची भूमिका घेऊन हे आमचं आंदोलन आजचं ठरलेलं होतं. आणि यासाठी आता बहुतेक आपले तहसीलदार साहेब आपल्या इथे आले होते आणि ठाणेदार पण साहेब इथे आले होते, त्यांनी काय सांगितलं, काय संवाद केला आपल्यासोबत? आमच्यासोबत त्यांनी संवाद केला का तुमचा तुमची मागणी योग्य आहे, आम्ही त्याचे समर्थन करतो आणि रेल्वेचा हा जो रस्ता आहे याच्यासाठी खूप म्हणजे हा काही कमी पैशाचा नाही, याला खूप निधी लागतो, म्हणून आम्ही राज्य सरकारकडून याचा पाठपुरावा करून या ठिकाणी तुम्हाला अंडरग्राऊंड ब्रिज देऊ असे आश्वासन आम्हाला आज त्यांनी दिले. धन्यवाद. कॅमेरामॅन अभिसह सुयोग गोरले, सिटी न्यूज, चांदूरबाजार. माझी राही त्याच्यात मी लिहून घेतो ठीक आहे. तुमची हे पण पूर्ण होईल, हे रेल्वेचं पत्र घ्या सुरुवातीला. हा दिली आहे पण देऊ द्या. नाही नाही, आता तुम्हाला ऑफिशियल दिले, त्याची रिसिप्ट घेईल मी. आणि हे पत्र जे जो प्रस्ताव शासनाला हे करणारे कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन त्यांनी सुद्धा तहसीलदार साहेबांना पत्र दिलं की बाबा हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये आम्हाला करायला काही हरकत नाही, त्यांच्या ज्या अटी शर्ती असतील त्याला अनुसरून त्याच्यावरून तहसीलदार साहेबांनी प्रस्ताव तयार केला, तो कलेक्टर ऑफिसला सादर हे करणार आहे. त्याची जो प्रस्ताव सादर करणार आहे त्याची तुम्हाला एक प्रत देणार, त्याची देतच आहोत, तुमचं नाव आहे त्याच्यावर, तुमच्या नावानिशी आहे, तुम्हाला तसं हे देत नाही, आम्ही नाव टाकून देत आहे तुम्हाला. खऱ्या अर्थाने तुमचं जे जे तुमचं आंदोलन आहे याला आज रोजी त्याला खरी हे मिळालेली आहे दिशा. आता त्याच्यामध्ये कसं आहे, हे शासन दरबारी काम आहे याचं तुम्हालाही माहिती आहे, 6 महिने लागू शकते, वर्षही लागू शकते, काही लागू शकते, तुम्ही शब्द दिला परंतु पुरावा करा. परंतु आता कसं आहे की ते मार्ग आता हे जे प्रकरण आहे हे मार्गी लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे मार्गी लावा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, ते काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला ज्यावेळेस आवश्यकता भासेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तयार आहोत. पण आम्हाला रेल्वेहून जावाच लागत यावेळी. शेतकरी सुभाष घोरमाडे, आशिष चौघडे, शरद घोरमाडे, प्रभाकर चुनडे, नरेंद्र उके, जगदीश उके, संजय मेश्राम, सचिन चुनडे, अभिलाष घोरमाडे सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, ACM चॅनल नंबर 98 आणि सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडललाही फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता, व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.